नमस्कार, देवश्री किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहतोय एकदम चटपटीत आणि चविष्ट पुदिन्याची चटणी. दहीवडा, पाणीपुरी, सँडविच, चाट असे भरपूर पदार्थ आहे ज्यामध्ये आपल्याला ही चटणी लागते. या चटणीशिवाय त्या पदार्थांना चव येत नाही. चला तर आपण त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. पुदिन्याची चटणी करण्यासाठी इथे मी एक वाटी पुदिना घेतला आहे. पुदिना स्वच्छ 2 ते 3 वेळा पाण्याने धुऊन घ्यायचा आहे आणि हिरवा पुदिना हवा आहे, ताजा हवा आहे, म्हणजे आपली चटणी खूप छान होते. आणि अर्धी वाटी कोथिंबीर घ्यायची आहे, एकदम हिरवीगार कोथिंबीर घ्यायची आहे. अर्ध लिंबू, चवीपुरते मीठ, 2 हिरव्या मिरच्या, 5 लसूण पाकळ्या, 1 टीस्पून जिरे पावडर, 1 टीस्पून चाट मसाला. प्रथम आपण मिक्सरचं भांडं घेऊया. या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पुदिना घालूयात. एकदम ताजा पुदिना वापरायचा आहे म्हणजे चटणी खूप छान होते. कोथिंबीर, इथे मी 1 वाटी पुदिना आणि 1/2 वाटी कोथिंबीर घेतली आहे. हिरवी मिरची, इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घालू शकता. 5 लसूण पाकळ्या, चवीपुरते मीठ, चाट मसाला, जिरे पावडर आणि 1/2 लिंबू. लिंबू घातल्यामुळे चटणीचा रंग हिरवागार राहतो. तुम्ही बिना लिंबू घालता किंवा बिना दही घालता जर चटणी फ्रीजमध्ये ठेवली तर ती काळी पडू शकते. त्यासाठी इथे मी लिंबाचा रस वापरते. यामध्ये पाणी घालूया. साधारण 2 ते 3 चमचे मी पाणी घातलेलं आहे. आता छान याची बारीक पेस्ट करून घेऊया. हे पहा, एकदम मस्त दाटसर अशी ही पुदिन्याची चटणी तयार झाली आहे. तुम्ही पाहू शकता, हे पहा, एकदम छान मस्त ही एक जीव झालेली आहे, छान बारीक झालेली आहे. आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता एकदम मस्त पुदिन्याची चटणी तयार झाली आहे. एकदम चटपटीत आणि चविष्ट पुदिन्याची चटणी तयार आहे. एकदम झटपट होते, जास्त वेळ लागत नाही. भरपूर पदार्थामध्ये ही चटणी लागते. सँडविच, चाट, पाणीपुरी असे भरपूर पदार्थ आहेत, यामध्ये आपल्याला ही चटणी लागते. त्यामुळे नक्की करून पहा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.